नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेत मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 37वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात शेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व UGC नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सीच्या मार्फत जी काही परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली 37वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा ही रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे. आता सदरहू परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना सेंटर माहीत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी इथं सेंटर टाकलेले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी म्हणजेच गोवा या केंद्रावर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर म्हणजेच setexam.uni.ac.in या संकेतस्थळावर त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विहित नमुद्यातच भरावायचा आहे. संकेतस्थळावर अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो 17 मे 2021 सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 10 जून 2021 सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याचा दिनांक आपण लक्षात ठेवावा. 10 जूनपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कधीही अर्ज त्या ठिकाणी करू शकता. विद्यार्थ्यांनी विविध नमुन्यातील अर्ज संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी हे मुद्दा म्हणून अधोरेखित केलेलं आहे. त्याचं कारण असं, ज्यावेळेस रिझल्ट आपला लागतो त्यावेळेस आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतात, कधी कधी फोन नंबरचा एखादा अंक चुकलेला असतो, कधी कधी नावात थोडी मिस्टेक झालेली असते, त्याच्यासाठी मुद्दा म्हणून जे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करणार आहेत तो अर्ज स्वतःकडे त्याची प्रत एकतर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा किंवा आपल्या मेलवर त्या ठिकाणी टाकून ठेवावी. तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडेही पाठवू नये. आता परीक्षा शुल्क जे आहे ते अशा पद्धतीनं आहे, जे विद्यार्थी खुला या म्हणजेच ओपन या कॅटेगरीमध्ये आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ₹800 परीक्षा शुल्कासह त्या ठिकाणी असणार आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर खुला प्रवर्ग सोडून इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इथं जी माहिती देण्यात येत आहे ती अशा पद्धतीची आहे की ह्यांची जी फीस आहे भटक्या व विमुक्त जाती जमातीची ते ₹650 परीक्षा शुल्कासह. विशेष मागासवर्गीय फक्त उन्नत व प्रगत गटात नमवणाऱ्या उमेदवारासाठी अर्थात नॉन क्रिमिनियर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि विकलांग प्रवर्ग PWD अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तृतीय पंथीय अनाथ या ठिकाणी टीप महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये उन्नत व प्रगत गटात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाचा आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पाहावा. तसेच या संदर्भातील गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक असतील. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची जी काही सेट परीक्षा फी फक्त क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे अदा करतील यांनी त्याबद्दलचा पुरावा जतन करून ठेवावा. पुढील माहिती अशी की सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या setexam.uni.ac.in या संकेतस्थळावर साधारणतः जून महिन्याच्या ही एक तारीख लक्षात ठेवा 2 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षा शुल्क ज्या पद्धतीने तुम्ही भरा शुल्क भरून
सुद्धा ज्या विद्यार्थ्याचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा सेट सपोर्ट ॲट PUN.uni.pune.ac.in म्हणजे पे युनिटसाठी त्या ठिकाणी हा संपर्क आहे या मेलवर पाठवावा. त्यानंतर सेट परीक्षेची माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या सेट एक्झाम .uni.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. टीप, जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देणारा देता येणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना एखादा विषय जर समजा मी मराठी विषयात अगोदर सेट पास आहे आणि परत मला जर दुसऱ्या विषयात त्या ठिकाणी सेट पास करायचे असेल किंवा व्हायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. परत तो त्या ठिकाणी तुमचं MA हे दुसऱ्या विषयात त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली सेटच्या संदर्भातील फी संबंधी माहिती. परंतु पहिला जो काही पेपर असतो, जो काही जनरल पेपर आपण या ठिकाणी लक्षात घेतला जातो, तर या पहिल्या पेपरचा जो काही आपला सिलेबस आहे तो युनिटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार. तो अशा पद्धतीचा आहे की युनिट फर्स्टमध्ये अध्यापन अभियोग्यता म्हणजे तर अभिक्षमता टीचिंग ॲप्टिट्यूड याच्यामध्ये अध्यापन संकल्पना उद्दिष्टेने, त्याच्यानंतर तुम्हाला जी काही माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे ती नंतरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे संकल्पना उद्दिष्टे अध्यापनाची पातळी स्मरण आकलन चिंतन स्तर वैशिष्ट्ये आणि मूलभूत आवश्यकता अध्यापनाच्या संदर्भात, त्यानंतर अध्यापनाची वैशिष्ट्ये ज्याच्यामध्ये पौगंड अवस्थेतील आणि प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये ज्याच्यामध्ये शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि भावात्मक अशा पद्धतीची ही वैशिष्ट्ये आपल्याला पाहावी लागतील. अगदी त्याच पद्धतीने व्यक्तिभेदही त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. अध्ययनावर परिणाम करणारे घटक ज्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी अध्ययन साहित्य भौतिक सुविधा शैक्षणिक वातावरण संस्था यांच्यासंबंधी, तर उच्च शिक्षण संस्थामधील अध्यापन पद्धती ज्याच्यामध्ये शिक्षक केंद्रीय केंद्रित किंवा विद्यार्थी केंद्रित पद्धती ऑफलाईन ऑनलाईन पद्धती स्वयंप्रभा आणि मॉक टेस्ट इत्यादीच्या संदर्भात, अध्यापन सहाय्यभूत प्रणाली पारंपरिक आधुनिक आणि ICT आधारित मूल्यमापन पद्धती मूल्यमापनाचे प्रकार आणि तत्व निवडीवर आधारित श्रेयांक पद्धती संगणक आधारित चाचण्या मूल्यमापनातील नवीन पद्धती अशा पद्धतीची माहिती आपल्याला प्रकरण हे पेपर क्रमांक 1 शेट पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये सिलेबस पाहत असताना युनिट क्रमांक 1 मध्ये या घटकाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. दुसरा जो घटक आहे तो अशा पद्धतीचा आहे ज्याच्यामध्ये संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही घटक आहे जे विद्यार्थी म्हणजे पहिला पेपर मुद्दा म्हणून या ठिकाणी अधिक आकलन याच्यासाठी करून घ्यावं की एकतर सेट आणि नेट परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होतोच, परंतु पेट परीक्षा जे विद्यार्थी देत आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हा ह्यातील काही महत्त्वाचा घटक आहे तो आपण लक्षात घ्यावा. याच्यामध्ये संशोधन अभियोग्यता हा पेटसाठी अतिशय उपयुक्त असा घटक, संशोधन ज्याच्यामध्ये अर्थ प्रकार वैशिष्ट्ये सकारात्मक आणि उत्तर संशोधनाकडे सकारात्मकवादी दृष्टिकोन, संशोधनाच्या पद्धती ज्याच्यामध्ये प्रायोगिक वर्णनात्मक ऐतिहासिक गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन पद्धती, संशोधनाच्या पायऱ्या त्याच्यामध्ये संशोधन प्रबंध आणि शोध निबंध लेखन ज्याच्यामध्ये स्वरूप आणि संदर्भ याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. स्वरूप लेखन संदर्भ आणि पद्धती, त्याच्यानंतर संशोधन ICTचा उपयोग आणि संशोधनातील नैतिकता या सर्वांसंबंधी या उपघटकाच्या अनुषंगाने आपल्याला संशोधन अभियोग्यताचा अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. त्यानंतर पुढचा जो काही घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की बऱ्याच वेळेस तार्किक क्षमता ज्याच्यामध्ये तर्काची रचना आणि आकलन वितर्क स्वरूप श्रेणीबद्ध प्रस्तावाची रचना आणि आकृती, त्यानंतर औपचारिक आणि अनौपचारिक युक्तिदोष भाषेचा उपयोग शब्दाचे लक्षार्थ व व्यंग्यार्थ शास्त्रीय विरोधाचा वर्ग उद्गमी व अवगमी विचाराचे मूल्यमापन व वेगळेपण वेन आकृती तर्काची वैधता सुनिश्चित करण्यासाठी वेन आकृतीचा सरळ बहुप्रयोग
त्यानंतर भारतीय तर्कशास्त्र ज्ञानाची साधने प्रमाण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे धारणा अनुमान शब्द तोंडी साक्ष त्यानंतर अर्थापत्ती परिणाम त्यानंतर आणि अनुपलब्धी म्हणजेच आकलन न होणे या संदर्भात हा अभ्यास असेल. अगदी त्याच पद्धतीने अनुमानाची रचना प्रकार आणि व्याप्ती याचाही अभ्यास आपल्याला या मध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे माहितीचे विश्लेषण ज्याच्यामध्ये माहितीचे स्रोत संकलन आणि वर्गीकरण गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती आलेखात्मक वर्णन बार चार्ट स्तंभालेख पाय चार्ट वर्तुळाकार तक्ते आणि रेषारेखा आणि माहितीचे परिणाम माहितीचे विश्लेषण माहिती आणि शासन अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मानव पर्यावरण आणि विकास ज्याच्यामध्ये पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट पर्यावरण आणि विकास समृद्धीची आणि शाश्वत विकासाची ध्येय त्यानंतर मानव आणि पर्यावरणाचा सहसंबंध ज्याच्यामध्ये मानवाच्या कृतीचे पर्यावरणावर होणारे जे परिणाम आहे याचा अभ्यास पर्यावरणीय समस्या स्थानिक प्रादेशिक आणि जागतिक वायू प्रदूषण जल प्रदूषण भूप्रदूषण ध्वनी प्रदूषण कचरा घनद्रव जैववैद्यकीय इत्यादी कचरा हवामान बदल आणि त्याचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिणाम याचा पर्यावरणीय समस्येमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रदूषणाची जी मानवी आरोग्यावर होणारा प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर परिणाम याचाही अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. पुढचा जो घटक आहे तो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खालीवर घटक झाले असले तरी संपूर्ण अभ्यास करत असताना या घटकांचा आपण अभ्यास करावा. याच्यामध्ये तर्काचे प्रकार म्हणजे गणितीय आणि तार्किक अभियोग्यता बुद्धिमत्तेचा हा भाग तर्काचे प्रकार ज्याच्यामध्ये संख्या मालिका अक्षर मालिका कोड आणि सहसंबंध त्याच्यानंतर गणितीय अभियोग्यता अपूर्णांक वेळ अंतर प्रमाण आणि गुणोत्तर. विद्यार्थी मित्रांनो हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने आजपर्यंत विचारला गेलेला आहे आणि परंतु हे लक्षात घ्या की याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न असतोच म्हणून हे जे काही घटक आहेत सर्व घटकावर प्रश्न असतात परंतु अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येणारा हा घटक कमी वेळेमध्ये तुम्हाला मार्क देऊन जाणारा घटक म्हणजे गणितीय अभियोग्यता संख्या मालिका अभियोग्यता अपूर्णांक वेळ अंतर प्रमाण आणि गुणोत्तर त्यानंतर टक्केवारी नफा आणि तोटा व्याज आणि सूट सरासरी इत्यादीचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करावायचा आहे. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अशा पद्धतीचा आहे की नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने सौर ऊर्जा हवा माती जल भू आण्विक जैविक घटक अणुऊर्जा आणि वने त्यानंतर नैसर्गिक धोके आणि आपत्ती ज्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन पर्यावरण संरक्षण कायदा 1986 वातावरण बदलाविषयीची राष्ट्रीय कृती योजना आंतरराष्ट्रीय करार त्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल रिओ परिषद जैवविविधतेवर अधिवेशने ओयोटा करार त्यानंतर पॅरिस करार आंतरराष्ट्रीय सौर करार यावरही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो घटक आहे तो अशा पद्धतीचा आहे ज्याच्यामध्ये उच्च शिक्षण प्रणालीच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील जो की उच्च शिक्षण संस्था आणि प्राचीन भारतीय शिक्षण स्वातंत्र्यानंतर भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनाचा विकास भारतातील ओरिएंटल पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम त्यानंतर व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण मूल्य शिक्षण आणि पर्यावरणीय शिक्षण विविध धोरणे शासन आणि प्रशासन यांच्या संबंधातील हा घटक त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान याच्यावरही बरेच प्रश्न आणि अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात ज्याच्यामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान अर्थात ICTची संक्षिप्त व्याख्या मूलभूत माहिती इंटरनेट व इंट्रानेट ईमेल ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची त्यानंतर उच्च शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर ICT आणि शासन याशा संदर्भातील हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता तुम्हाला अधिकची माहिती त्या ठिकाणी देऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या संदर्भात आणि इतर माहिती काही जाणून घ्यायची असेल तर आपला जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये दोन ग्रुप आहेत काही विद्यार्थी एकमध्ये फुल झाल्यामुळे दुसरा ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यामध्ये बरीच संख्या झालेली असल्यामुळे तिसरा ग्रुपही मला लवकरच करावा लागेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपण चर्चात्मक अभ्यासही त्या ठिकाणी करू शकतो त्यासाठी शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी
पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडतीस दहा बावीस या नंबरवर कॉल करावा किंवा मला मॅसेज केला तरी त्या ठिकाणी चालेल. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.